हॅलो, तर आम्ही ना रसिकाच्या मुलीसाठी, कारण की तिचं नाव अजून ठेवलं नाही म्हणून, तर आमच्या बाईसाठी आम्ही आज थोडीशी शॉपिंग केली आहे. तर मी दाखवते आम्ही काय काय घेतलं. तर तिचं वेलकम आम्हाला करायचं आहे, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही काय काय घेतलं दाखवते. इट्स अ गर्ल असे आम्ही बलून आणले. त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे उद्या, तर राखी आणली. अरण्याच्या स्कूलमध्ये त्याला राखी बनवून द्यायची आहे, त्याच्यासाठी थोडंसं सामान आणलं. लाईट आणला. त्याच्यानंतर काय आणलं दाखवते. हे डेकोरेशनसाठी बलून, अगेन वन पॅकेट. हे बलून अरण्यानं घेतले, तिरंगा पाहिजे तिरंगा पाहिजे त्याचं सुरू होतं. त्याच्यानंतर आता आम्ही काय काय आणलं, हे आणलं आम्ही आमच्या मंदिरसाठी. अरण्यानं नाव ठेवलं मंदिर. हे एक टोपरी. त्याच्यानंतर हे एक छोटासा ड्रेस. मुलींचे खूप क्यूट क्यूट ड्रेस असतात, पोरांच्या बाबतीत इतके काही चॉईस नसते. किती मस्त पूर्ण दिसते. त्याच्यानंतर किती क्यूट ड्रेस आहे. आणि अजून काय आहे आपल्याकडे दाखवण्यासारखं. यस, हे आणलं आम्ही अरण्यासाठी. आता मी तुम्ही अरण्यासाठी देते, आमच्या मंदिरसाठी. सध्या आपण मंदिरच म्हणू. तर ही आहे मच्छरदानी कम बेड. आपण खोलून बघू कशी आहे. खरं तर आमच्या मुरुडमध्ये असं काही खटत नाही. वाशिममध्ये सुद्धा चेक केलं आणि तिथेही काही भेटली नाही. इथं हे थोडंसं वेगळं वाटलं. मी म्हटलं नॉर्मल चेनची बेड तर आपण आणतोच यावेळेस. अशी आहे ना. याला चेन सोबतच इथं अशा पिलो पण आहेत. ही एक छोटीशी क्यूट अशी पिलो आहे आणि इथं असे छोटे छोटे पिलो लटकवलेले आहेत, जेणेकरून लहान मुलगा मुलगी बाळ जे आहे ते याच्याकडे पाहिल आणि हे थोडेसे हलतात तेव्हा तिचं लक्ष जाईल. इथं आपण चेंज पण करू शकतो. जे बेड आहे ना, तर याच्यामध्ये हे जे वरती लावलेले आहेत, हे काय म्हणता येईल याला, तर हे आपण रिमूव्ह पण करू शकतो. इथं असे बटन आहेत, म्हणजे आपण हे जर काढून टाकायचं आहे आणि नुसतं ॲज अ आपण बेड वापरू शकतो. याला दोन प्रकारे याचा यूज करू शकता. ओके, सो तुम्हाला जर का पाहिजे असेल तर हे आम्ही लोकल मार्केटमधून घेतलं, त्यामुळे याच्या काही लिंक आमच्याकडे नाही आहेत. सो असे भरपूर मिळू शकतात. सो ही होती आमची आजची शॉपिंग. आणि याच्यासोबतच आम्ही अजून थोडंसं काही काही सामान आणलं आहे. हे स्टोन आणले राखीसाठी, हे टू वे टेप आणले उद्याच्या डेकोरेशनसाठी, आणि हे एक स्पेशल पोरीसाठी गिफ्ट आहे जी शूटिंग करून आली ती म्हणजे आमची धनुबाई. तर अरण्यल धनुबाई राखी बांधते तर तिच्यासाठी हे गिफ्ट आहे. काय आहे हे उद्या ओपन करू आणि तिच्यासाठी सरप्राईज आहे. तिला नवीन पण क्या आहे तो काय पता चलेगा आमच्या राखीच्या ब्लॉगमध्ये. सो हे एक गिफ्ट आहे, हे एज्युकेशनल गिफ्ट आहे. म्हणजे आमच्या धनुबाईला शाळेची जास्त आवड आहे का नाही आहे म्हणते, तिच्यासाठी एक गिफ्ट आहे जेणेकरून तिनं अभ्यास केला पाहिजे म्हणून. ओके, तर ही होती आमची आजची शॉपिंग. कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आमच्या काय म्हणू तेच नाही समजून राहिलं, मंजिलच्या वेलकमचा ब्लॉग पाहायला विसरू नका, ज्यामध्ये आम्ही कसं डेकोरेशन करणार, कसं तिचं वेलकम करणार. खूप खुश आहे कारण मुलगी पाहिजेच होती आम्हाला म्हणून आणि ती मुलगीच झाली. आणि जे आपला डोहाळजनाचा ब्लॉग होता त्यातसुद्धा तिनं रखुमाईज काढली होती आणि आमच्या घरी रखुमाईज आली, त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप खुश होऊ शकतात. आणि ही आहे आमची धनु दीदी. धनु दीदीचा आवडता कोणता फ्रॉक आहे, फ्रॉक कोणता आवडला दोन पैकी तीन पैकी? हे अरण्याची चॉईस आहे. शेवटी तू अरण्याची बहीण आहेस. आणि हे माझी चॉईस आहे, ये वाला बटरफ्लाय. हे मला छान आहे. तिने आयुष्यात असंच बटरफ्लाय सारखं म्हणे सोक्त फिरत राहो, हिंडत राहो, उधळत राहो म्हणून बटरफ्लाय रंग उधळत राहो सगळीकडे. हे असंच आहे, हे असंच घेतलं नॉर्मल डेलीसाठी. हे टोपरं उलटं घातलं येडपट बोलली. क्यूट आहे आणि छोटस आहे मस्त. आणि ती जेव्हा येईन तेव्हा तिचं वेलकम आम्ही जे तसं करणार ते तुम्हाला नक्की दाखवणार. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. आम्ही कसं डेकोरेशन करणार हे पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.